त्या सगळ्या 58 मोर्चेला बाजू करून एकच सभा जी झाली जरांगे पाटलांची आणि त्यानंतर 15-20 सभा त्यांच्या झाल्या लाखोंच्या, त्यामुळे एक वातावरण पेटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। म्हणून आबाकडे जे झालंय ते 94 साली झालंय, त्यावेळेस 29 वर्षापूर्वी शरद पवार साहेबांनी मला बोलवलं, त्या बैठकीला माझे सजेशन ऐकले आणि त्यानंतर निर्णय घेतला, त्यानंतर कधी भांडणं झाली नाही। आज का सरकार असा निर्णय घेत नाही? अबकडं करा तुम्ही, ओबीसीला धक्का लागणार नाही, संविधानिक आरक्षण देता येईल। निश्चितच मराठा समाजाचा प्रश्न अत्यंत जटिल झालेला आहे आणि जरांगे पाटलांचं उपोषण ज्या परिस्थितीमध्ये आता चालू आहे, महाराष्ट्रामध्ये अशी क्वचितच परिस्थिती उद्भवते जसं दिल्लीमध्ये अण्णा हजारे बसले होते आणि त्याला सगळ्या समाजामधून देशामधून एक प्रतिसाद मिळाला, तसं त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद असं म्हटलं तरी चालेल। ज्या जे मोर्चे झाले, जे ज्या प्रकारे सभा झाल्या, ह्या सभा जसं पूर्वीसुद्धा 58 मोर्चे झाले त्याची, त्या सगळ्या 58 मोर्चेला बाजू करून एकच सभा जी झाली जरांगे पाटलांची आणि त्यानंतर 15-20 सभा त्यांच्या झाल्या लाखोंच्या, त्यामुळे एक वातावरण पेटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। सरकारचं लक्ष नाही असं नाही आहे, सरकारकडे त्याच्यावर उपाययोजना नाही आहे, सरकारकडे तज्ज्ञ माणसं नाही आहे, सरकारकडे अभ्यासू व्यक्ती नाही आहे, सरकारकडे चांगले वकील नाही आहे। मी एक सिंपल फॉर्म्युला सांगितला आहे की मराठा समाजाला 50% मजूर आरक्षण देता येते, मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लागता आरक्षण देता येते, मराठा समाजाला संविधानिक असं आरक्षण देता येऊ शकतं आणि मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण देता येईल। हे वारंवार मी सांगतोय, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेऊन सांगतोय। माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच केसमध्ये जेव्हा मंडल आयोग चॅलेंज झाला होता, 11 न्यायाधीशांनी निर्णय दिलेला लँडमार्क जजमेंट आहे इंदिरा साहनी केसमध्ये, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जर एखाद्या सरकारला ओबीसी जे 27% आहे त्याचं सब कॅटेगरायझेशन करायचं असेल तर ते करू शकता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलंच होता की असं जर झालं तर वेदर दॅट विल बी अ कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड, त्यांनी उत्तर दिलं येस दॅट विल बी कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड, म्हणजे ते वैध असेल। आणि त्यावेळेस एक उदाहरण सुद्धा दिलं होतं माननीय न्यायालयाने की एक वडर समाज आहे तो ओबीसी मध्ये आहे, एक सोनार समाज आहे तोही ओबीसी मध्ये आहे, तर त्यांची गाठ घालता येत नाही। तो जंगलातून दगड आणतो, दगड फोडतो, तो आहे वडर आणि सोनार आहे तो एका ठिकाणी कुठेतरी एसी मध्ये बसून किंवा जो कारागीर म्हणून काम करतो तो सोनार आहे, त्यामुळे तोच जागा पकडून माननीय पंतप्रधानांनी न्यायमूर्ती जस्टिस रोहिणी कमिशन नेमलं 2017 साली, त्याचा रिपोर्ट सुद्धा आला आहे। मी देशभरातला ABCD होणार आहे आणि तेच मी सांगतो, मी दुसरं काही सांगत नाही, ते आपल्याला करता येईल। मला आठवतं 1994 साली जेव्हा मंडल आयोग लागू करायचा होता, माननीय शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आपल्याकडे 14% आरक्षण होतं, 10% ओबीसीला आणि 4% भटक्या म्हणताना शरद पवार साहेबांना धनगरांना आत घ्यायचं होतं, वंजारी मीच सुचवलं होतं की वंजाऱ्यांना तुम्ही वेगळं द्या। म्हणून आबाकडे जे झालंय ते 94 साली झालंय, त्यावेळेस 29 वर्षापूर्वी शरद पवार साहेबांनी मला बोलवलं त्या बैठकीला, माझे सजेशन ऐकले आणि त्यानंतर निर्णय घेतला, त्यानंतर कधी भांडणं झाली नाही। आज का सरकार असा निर्णय घेत नाही? अबकडं करा तुम्ही, ओबीसीला धक्का लागणार नाही, संविधानिक आरक्षण देता येईल। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे जरांगे पाटलांचं जे उपोषण चालू आहे आपण ते थांबवू शकतो आणि मराठ्यांना आरक्षण मिळू शकतो।